दोन्ही टीमचं हार्दिक स्वागत, दोन्ही टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा. मॅच ऑन, गेम ऑन, लेट्स प्ले. लीव केला चेंडू भास्कर तरेत, बॉलिंग मार्क वरती. ओव्हर नंबर एक मध्ये कबीर बहात्तर यांचा इशारा आलेला. वाईट बॉल, सुरुवात वाईट ने केलेली आहे. वरद इलेव्हन कासगाव विपक्षामध्ये जय कोळंब माता शेळू या दोन संघांमध्ये मॅच आपण पाहत आहोत. पहिल्याच चेंडू वरती एक्स्ट्राचे धाव. हरेश कराले या पंचांना रेफर करा, माफ करा, ऑब्जेक्शन घेण्यात आलेल्या बॉलर वरती ऑब्जेक्शन. पंच आमच्या टेक्निकल रूम मध्ये उपस्थित झालेले आहेत. एक्स्ट्रा रन मिळते पहिल्या चेंडूवरती. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये, नितेश आणि करण लहाणे या आघाडीची जोडी. हो, आवेद खेळलेत. नितेशचा हा फटका बाउंड्रीच्या बाहेर, चार किसा वाट पाहावी लागेल, परंतु बाउंड्री मिळेल यात शंका नाहीये. नितेशनं पिकअप शोक होता आणि पंचानं षटकार घोषित केलाय. पहिला चेंडू वरती हा भव्य सिक्सर, सहाच्या मदतीने संघाचे धाव संख्या 7 धावा. बॉलिंग करतात मैदानाच्या आतमध्ये भास्कर तरे, स्ट्राइकिंग एंड वरती नितेश. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये कासगाव टीमचे सर सेनापती नितेश आणि करण. ओ कव पॉइंटला, डीप थर्डमॅनला निघाला चेंडू, पॉइंटला तर बीट केला. दोन दोन खेळाडू चेस करतात. ओ प्रयत्न जबरदस्त. सुमारास पावणे तीनच्या सुमारास आपण मैदानाच्या आतमध्ये डाईव पाहतात गणेश मसनेच्या वतीनं. जबरदस्त चेंडूची अडवणी गणेश मसने आपण पाहिला. ओ जबरदस्त चेंडूची फोल्डिंग केलेली गणेश मसनेनं. धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 9 या धावसंख्येवरती. ओ खोलात होता चेंडू, एक्स्ट्रा कव्हरला खेळलेत. आणखीन एकदा फटका तर चांगला पव्वा क्षेत्ररक्षक पोहोचतील का. हो आउटफील्ड मध्ये अखेर चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. आणखीन एक चांगला फटका नितेशचा, 1-4. उपस्थित आहेत टेक्निकल रूम मध्ये. चौकाराच्या मदतीने संघाच्या धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 13 या धावसंख्येवरती. बिनगडी बाद 13. समोर खेळलेत वाईड स्लॉंग ऑनला. ओ क्षेत्ररक्षक साई मसनेच्या हाताला षटका लागून बॉल बाउंड्रीच्या बाहेर आला षटकार. षटकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या पुढे फ्लाय होत असताना जाऊन पोहोचलेली 19 या धावसंख्येवरती. प्रॉपर रडार मध्ये सापडला ज्यासाठी प्रयत्न केले होते. आडवा बॅटनं हा कडवा प्रहार. षटकार आलाय 6 मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 19 या धावसंख्येवरती. ओव्हर नंबर 1 मध्ये आपण पाहतो दिनाक्षण भास्कर दरेच्या विरोधामध्ये नितेश आक्रमण. करणं अजून एकही बॉल फेस केलेला नाहीये आतापर्यंत 19. ओ वन मोर बिग हिट, एक्सा कव्हरला इनफील्डला क्लिअर केला. आउटफील्डला बॉस झाला. सेकंड बाउन्स मध्ये पवत फिल्डिंग होईल का. क्षेत्ररक्षक पोहोचले तर आणखीन एक चांगली फिल्डिंग गणेश मसनेचे. चेंडूवरती 3 धावा पूर्ण झालेला. जबरदस्त रनिंग 3 मदतीने संघाची धावसंख्या 22. आता शेवटच्या चेंडूचा इथून खेळ बाकी राहिलेला ओव्हर नंबर 1 मध्ये. बावीस धावा शेवटचं षटक, शेवटचा चेंडू पहिल्या ओव्हर मधला. भास्कर तरे बॉलिंग करतात ओव्हर नंबर 1 मध्ये.
स्ट्राइकिंग एंडला तर फलंदाज करण लहान आहे. हो चांगला चेंडू होता, लॉंग ऑफला खेळलेत वेगाने चेंडू. क्षेत्ररक्षक प्रभात कडे फक्त सिंगल. ओव्हर कंप्लीट एका ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 23 या धावसंख्येवरती, 23 for none. आमचे हनुमानजी टेंबे या मासा आनंद घेतात, त्यांना विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती आपलं सुद्धा स्वागत. आमचे भाऊजी राहुल भाऊ कराळे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण व्यासपीठावरती आपलं सुद्धा स्वागत. कासगाव संघ इन ऍक्शन आपण पाहतात, त्यांच्या विपक्षामध्ये शेळू, दोन संघ होते शेळू टीमचे आणि जय कोळंबा माझा शेळू संघ मैदानाच्या आतमध्ये सेकंड राऊंडमध्ये 3 ओव्हरच्या मॅचमध्ये इन ऍक्शन 23 धावा पुस्तकावरती. सेकंड ओव्हर मध्ये बॉलर आलेत रोहन. चला चला जास्तीचा वेळ आपण घेऊ नका. मस्त कॅमेरा वर काजिंक्य पवार यांचा आपण पाहत आहेत. सेकंड ओव्हर रोहन शेलार बॉलिंग माकवड, टीमची टोटल 23. लॉफ करतायत वाडिश लॉंगॉनला, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, झेल स्वीकारली आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन होतं, राजू तरे फलंदाज बाद झालेत, कॅप्टन ने घेतले कॅप्टनची विकेट, झेल पकडली राजू तरे शेलू टीमचे कॅप्टन आणि करण लहाने जड पावलाने करतात परतीचा प्रवास. धावा पुस्तकावरती धावा आतापर्यंत 23, पहिला मोठा धक्का 23-1, कॅप्टन करण लहाने बाद झालेत, कॅप्टन डिपार्ट. सेकंड ओव्हर मध्ये रोहन शेलार पहिल्या चेंडूवरती त्यांना सफलता. ओव्हर नंबर 2, ओ लॉफ करण्याचा प्रयत्न, कदाचित आधीच चेंडू बॅट आलेली आहे. खेळाडूचे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संदीप, एक गडी बाद 23, सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. रोहन शेलार बॉलिंग मार्क वरती, पहिल्या ओव्हर मध्ये रन आल्या तब्बल 23 आणि सेकंड ओव्हर मध्ये रोहन शेलारचं कमबॅक. मागच्या मॅच मध्ये उल्लेखनीय गोलंदाजी कासगाव टीमची राहिली होती. चांदई टीम चांदई सारख्या ताकदवर संघाला 12 चेंडूंमध्ये 14 काढून दिल्या नाही. वैभव तेर स्ट्राइकिंग एंडला होते, नॉन स्ट्राइकिंग एंडला मंगेश होते. अहो खाली राहिला, अपेक्षाहून चेंडू खाली राहिला, कदाचित या चेंडूवरती फलंदाजाची काहीच चुके नसावी. खाली राहिलेला चेंडू डॉट बॉल, निर्धाव चेंडू जे काय. आता सेकंड ओव्हर मध्ये आपण पाहतात शेलू टीमच्या बाजूने होत आहे करण लहाने बाद झाल्याच्या नंतर नितेश नॉन स्ट्राइकिंग एंड वरती प्रेशर वाढला. आता संदेश वरती संदीप खेळतात, संदीप बोल स्ट्राइकिंग एंडला सलग 2 डॉट बॉल 23-1. ओव्हर नंबर 2 मध्ये रोहन शेलार गुड लेंथ वरती पिचिंग झालाय, समोर खेळलेत लॉंगॉनला, क्षेत्ररक्षक पोहोचलेत फक्त सिंगल. लॉंगॉनला प्रभात कदाचित त्या ठिकाणी उपस्थित होते, फक्त एकच रन, एकच्या मदतीनं टोटल जाऊन पोहोचलेल्या 24 वरती. आणखीन या ओव्हर मध्ये बॉल आता 2 बाकी आहेत, 23 रन पहिल्या ओव्हर मध्ये, त्यानंतर सेकंड ओव्हर मध्ये कमबॅक. शांतता पसरली क्रीडांगणाच्या चौफेर, जबरदस्त सामना कासगाव वर्सेस शेलू, या दोन ताकदवर संघांमधला ताकदवर मुकाबला. ओ बॅटचा स्विंग किती पॉवर पॅक होता नितेशचा, 5 मध्ये नितेशने इंडिव्हिज्युअल 21 बनवलात हा चेंडू. ऍक्शन रिप्ले, ओ टप्पा पडल्याच्या नंतर लवकर आली बॅट, परंतु फ्लो जबरदस्त होता. प्रॉपर जर बॉल कनेक्ट झाला असता तर बाउंड्रीच्या बाहेर होणं आणावा लागला असता. 24-1 शेवटचा बॉल आता बाकी, या ओव्हरमध्ये फक्त 1 आली आहे.
रोहन शेलर यांचं जबरदस्त कमबॅक सेकंड इनिंग मध्ये, पहिल्या इनिंग मध्ये सेकंड ओव्हरला जेलची शक्यता, बहुत खेळाडू पोहोचतील का, साई मसने पोहोचले आणि जेल स्वीकारली फलंदाज बाद, धक्का क्रमांक दुसरा 24-2 गडी बाद झालेले आहेत कासगाव टीमचे बॅटर।